नलिनी गोविंद कुलकर्णी रेटरेकर, हरणाक्ष रेटरेकर आहे. आम्ही कुलकर्णी रेटरेकर आहोत. पठ्ठे बापूरावांची मी सुनबाई आहे. शाहीर पठ्ठे बापूरावांची सुनबाई आहे. शाहीर पठ्ठे बापूरावांचं नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी, माझ्या मिस्टरांचं नाव गोविंद श्रीधर कुलकर्णी असे. त्यांनी 51 साली त्यांच्या बायकोने यांना दत्तक घेतले ह्याच्यातनं असं झालं. त्यामुळं आता आम्ही दोघेच त्यांचे खरे वारसदार आहोत. आता हे वारलेत माझे, म्हणजे मग मी त्यांची मंडळी आहे. मग माझ्याकडं सगळे अधिकार त्यांचे आहेत. मग आजची ही प्रेस कॉन्फरन्स झाली ही ह्यासाठी झाली की पठ्ठे बापूरावांचे मी वारसदार कोण आहेत आणि त्यांच्याकडून ह्या सिनेमा ह्याला म्हणा बायोपिकला म्हणा किंवा ह्याला त्यांना अधिकार पाहिजे होते किंवा एक काय कॉपीराईट पाहिजे होता किंवा एक परमिशन पाहिजे होती. ती मी त्यांना आज रोजी, मी पठ्ठे बापूरावांचे वारसदार आहे, ही मी त्यांना आज रोजी देत आहे आणि दिली आहे असं अशा ह्याने मी हे केलेली आहे. ओके, सो त्यांचा येणारा चित्रपट आहे त्यावरती ते निर्मिती करू शकतात. हो, निर्मिती करू शकतात. अगोदर काय ऑब्जेक्शन घेण्यात आलं नाही आहे. आज सरळ एक सांगून टाकलं सगळ्यांना की बाबा मी आहे, कोण म्हणते असं आहे, कोण म्हणते असं. मग त्यांना पण ते काय झाले, करावं का नाही, काय करावं असं हो किंवा नाही ह्याच्या संभ्रमात कोणीही पडू नये म्हणून मग काय सांगितलं, मी आज त्यांचे वारसदार आहे आणि मी ह्या ह्यांच्या ह्याला परमिशन मी दिलेली आहे की बाबा असे तर होय होय. होय काय सांगू, सांग बरं. त्यांनी जे भोगले ते आम्ही भोगतोच आहोत. अजूनही आपल्या ह्याच्यातलं काय असं कमी झालेलं नाही आहे, होय की नाही. मग ते बघून आम्ही आता मला असं वाटते की त्यांचं जे कार्य त्या काळात जे अप्रकाशित राहिलं किंवा जे त्यांनी त्यांना बाजूला टाकलं गेलं समाजांना म्हणजे, तर ते होऊ नये आता किंवा ते उजागरीला यावेत किंवा प्रकाशित यावेत आणि त्यांचं कार्य बघून इतर लोकंसुद्धा सगळी अशा कलेला वाहून घेऊन मोठी व्हावीत आणि सुंदर अशा महाराष्ट्राचा विकास करावा. छान आहे लावणी हे काय काय आहे ते ज्या जे जकर वारसा आहे आणि तो ज्याला कळला तो कळला. लावणी करतो कशासाठी, शेतात भूमीतनं वर येते. तशी ही लावणी महाराष्ट्राच्या मनाला आनंद देणारी, भुरळ पाडणारी आहे, समाधान देणारी आहे आणि त्यातनं शांतता मिळून व्यक्तिगत विकास उन्नती सर्व असं होत जातं. असं तुमची एखादी आवडीची कुठली त्यांची लावणी आहे, कुठलं लिखाण आहे सतत ऐकता किंवा घरामध्ये चालू असतं सगळ्या? मी यांचं गण सारखा म्हणतच असते ना, काय म्हणते की जरा साथ द्या. आधिगणाला रणी आणला, आधिगणाला रणी आणला, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. धन्य शारदा ब्रह्मकन्यका, धन्य शारदा ब्रह्मकन्यका, घेऊन येईल रुद्रवीणा, साही शास्त्रांचा मंत्रस्त्रांचा, साही शास्त्रांचा मंत्रस्त्रांचा, दाविल यंत्र खुणा खुणा, दाविल यंत्र खुणा खुणा, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु, सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु, मेरूवरचा गुरु अणा अणा, ब्रह्मांडा भोवता तो एक सवता, ब्रह्मांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणा म्हणा, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. माझ्या मनाचा
माझ्या मनाचा माझ्या मनाचा मी तूपणाचा माझ्या मनाचा मी तूपणाचा वाळूनी केला चुना चुना वाळूनी केला चुना चुना पठ्ठे बापुराव कवी कवनाचा पठ्ठे बापुराव कवी कवनाचा हा एक तुकडा जुना जुना नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना आधी गणाला रणी आणला आधी गणाला रणी आणला हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना सो त्यांचं एवढं मोठं जे काम आहे लिखाण आहे लावणं आहे आताच्या पिढीला समजतील किंवा पोचतील ते चित्रपट माध्यम आहेत होय आहे शिवाय तुमच्या फॅमिलीकडं असं काही वेगळे प्रयोग होतात का किंवा प्रयत्न होतात का ते आताच्या जी आताची तरुण पिढी जी इंस्टाग्रामवरती आहे फेसबुकवरती आहे सोशल मीडियावरती आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे आता गाण्याचं एक माध्यम होतं पण ती गाणी आता ऐकलं जाते असं नाही परिवाराकडनं काही प्रयत्न होतात आता का मी आता अशी आहे काय मी माझं वय 75 मग आता काय करणार सांग पण आमच्या घरी 22 डिसेंबरला दरवर्षी संपूर्ण आसपासचे सगळे लोक तमासगीर लोक सगळे लोक येऊन घरी येऊन कार्यक्रम करून आशीर्वाद घेऊन जातात घरी असं आहे आणि त्यांचा ज्योतिषाचा जो पट्टेबापुरावांचा जो वारसा आहे तो घरात आज तागळ्यात आत्तापर्यंत सर्वजण चालवतात आणि मी सुद्धा चालवते ज्योतिषशास्त्र ते चांगल्यापैकी पठ्ठेबापुराव ज्योतिषी होते सगळ्यांना जसं सांगायचे तसं होत होतं आत्ता आम्हीसुद्धा हे पण माझे मिस्टर ज्योतिषी चांगल्यापैकी जे सांगितले ते होणार आणि मी पण आत्ता तोच माझं हे चालू आहे सांगितलं ते होणार ही गुरु उपासना घरोघर आलेली आहे जंगली महाराज आमचे गुरु आहेत त्यांच्या सगळ्या ह्यानं चालू आहे आणि परमेश्वर कृपांना असंच राहावं आणि लोकांची सेवा घडावी कोणाकडून मोबादला जे ठेवतील ते ठेवतील नाही ठेवतील ते ठेवतील पण अडवायचं नाही चित्रपट येत असतो त्याच्यामध्ये दृश्य असेल किंवा संवाद असतील किंवा एखादं काही गोष्ट असू शकते की निर्माते आपली लिबर्टी घेतात स्वातंत्र्य घेतात आणि काही टाकतात चित्रपट चालू बरोबर सपोज उद्या असा चित्रपटामध्ये काही अक्षेपार्ह असेल तर तुमचा विरोध असेल का माझा विरोध असेल त्याला मी आधी सगळं आम्ही असं संपूर्ण बघून केलेलं आहे किंवा ह्याच्यामध्ये हे काय दिसणार आहे ह्याच्यामध्ये काय दिसणार आहे कुठल्या वेळेला तुम्ही उचल देणार आहात कशाला देणार आहात ह्याला आमचं संपूर्ण लक्ष असणार आहे आक्षेपार आले की तिथल्या तिथं स्टॉप कारण पठ्ठेबापुरावांची पूर्ण कहाणी या पुस्तकात आहे का असं आणखी काही साहित्य आहे त्यांच्या जीवनावर त्यांनी सगळं असं प्रत्येकाने लिहिलेलीच अशी आहे त्या सगळं आलेलं आहे ह्याच्यात पण आहे
त्यांना हे झालं मग ते म्हणले चालणार नाही. त्यांनी तिथल्या तिथं त्या नोकरीचा सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे आणि ह्या कलेला भाऊन घेतलं. ह्याच्यावरनं त्यांची प्रतिभा ओळखा किंवा काही ओळखा किंवा काय ओळखा असं आहे. तिथं राजीनामा त्यांनी ताबडतोब लावून दिलेला आहे. त्यांना सरकार दरबारी रागा बोलावून आले की तुम्ही काय केले कागदावर सरकारी त्याच्यावरनं त्यांची प्रतिभा आहे. आणि शेवटी कसं आहे माहिती आहे का, आत्ता जर मी समजा एखादं इथं आत्ता गाणं लावलं सैराटचं गाणं धरा तुम्ही एक धरा जिंग जिंग जिंगा तुम्ही किती जण उठून पळणार हो इथनं किती पळणार, कारण तुमच्या अंगात ते काय झालं भिनलं गेलं. मग तसं त्यांचं होतं ते. त्यांनी महारवाडा म्हटला नाही काही म्हटलं नाही कुणालाही त्यांनी जुमानलं नाही. उठले की नवीन लावणी तिथं त्यांची तयार असायची. ते माहिती तुम्हाला आत्ताची ही जी गाणी येतात हां चंद्र असेल हां अप्सरा असेल आपण काही लावण्यांच्या करू शकत नाही काय करमणूक एक पाच मिनिटाची दुसरं काय करणार, कारण ते लक्षात राहण्यासाठी की राहतच नाही लक्षात राहत नाही ते असं आहे. त्याच्यात ते कसं हितशिरले हितशिरले की मग ते आपण रात्रभर ते गाणं आपल्या डोक्यातनं जात नाही नाही ते रात्रभर आपल्या डोक्यातनं एखादं आपण म्हटलं का नाही तर ते गाणं जात नाही असं असते. ते आतनं आत नसते आत नाही. अच्छा थँक्यू थँक्यू. चालेल तुमचं नाव